Recording has started. आले का सगळे? हो सर। तो वी आर कंटिन्यू नाउ डिप्रिसिएशन एंड अमोर्टाइजेशन एक्सपेंसेस 11th अकाउंटिंग नोट इनर कॉलम लाच लिहायचे 2,10,000 2,10,000 Then, 8 accounting notes, write in the expenses, other expenses, income statement मध्ये depreciation च्या खाली other expenses, note number 8, note column ला, inner ला total 3,65,000. तर ह्या 3, 4, 5, 6, 7, 8 चारही अकाउंट म्हणजे 4-5 अकाउंटिंग नोट ज्या आहेत इनरला ज्याची टोटल घेतलेली आहे त्याची टोटल आउटर कॉलमला घ्या 4,75,000 प्लस 70,000 आली टोटल 14,05,000 14,05,000 या आउटरला लिहायची त्याला नाव द्या टोटल एक्सपेन्सेस 14,05,000 ला बांध दाखवून द्या टोटल एक्सपेन्सेस This is to be deducted from total revenue. 3,10,000 minus 14,05,000. 3,10,000 minus 14,05,000. The total is the outer loss khali hai. 36,05,000 36,05,000 तर याच्यातून वरचा जो आपला शेवटचा प्रॉब्लेम मधला आयटम आहे इन्कम टॅक्स टू बी प्रोव्हाइडेड फॉर द करंट इयर हे 36,05,000 जे आले त्याला नाव द्या बांध दाखवून नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स त्याच्यात खाली लेस इन्कम टॅक्स फॉर द करंट इयर लेस इन्कम टॅक्स फॉर द करंट इयर So from the 36,05,000, 6,05,000 minus kara, 30 lakhs total yel tela halun don resha maran nikde lya net profit after tax. Net profit after tax.
this is the answer, final answer of the income statement, 30 lakhs. सगळ्यांनी आपले म्यूट काढा, माइक चालू करा. मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या सारख्या सेटअप थोडा बदल आहे. काय अडचण वाटली नाही ना, सगळं सोपं आहे.